भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जय हनुमान कुस्ती संघ कामोठेच्या माध्यमातून आयोजित आमदार कुस्ती स्पर्धेत सुबोध पाटील या पैलवानाने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकाविले आहे. त्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मानाची आमदार केसरीची गदा व 1,21,000 बक्षीस देऊन गौरविण्यात आले. कुस्तीचा प्रचार व प्रसार करण्याच्या दृष्टीने भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जय हनुमान कुस्ती संघाची स्थापना केली. या कुस्ती संघाच्या माध्यमातून रविवारी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक विकास घरत व युवा नेते हॅप्पी सिंग यांनी कामोठे पोलीस स्टेशन समोरील मैदानात भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले होते. या स्पर्धांचे उद्घाटन महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झाले. स्पर्धेत सुबोध पाटील या पैलवानाने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकाविले आहे. त्यांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मानाची गदा व 1,21,000 बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी कामोठेचे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक विकास घरत, डॉक्टर अरुणकुमार भगत, युवा नेते हॅप्पी सिंग, हरजिंदर सिंग, वर्षा प्रशांत ठाकूर, अपूर्व प्रशांत ठाकूर, भाजप भटके विमुक्त महिला मोर्चा उत्तर रायगड अध्यक्ष विद्या तामखेडे, कामोठे ओबीसी मोर्चा मंडळ अध्यक्ष भाऊ भगत, युवा मोर्चाचे आदित्य भगत, पैलवान सुरेश शेळके, वस्ताद नामदेव बढरे, परशुराम पवार, उपमहाराष्ट्र केसरी दिलीप पवार, मुंबई पोलीस दोस्ती स्पोर्ट्स कामोठे नामदेव भेलके, कामगार केसरी रेहमान नदाब यांच्यासह मोठ्या संख्येने कुस्ती प्रेमी उपस्थित होते. सगळ्यात आधी आजच्या सर्व पैलवानांच मनापासून अभिनंदन करतो. आज या कुस्त्यांच्या निमित्तानं आपण कामोठ्यामध्ये आला आणि आपली महाराष्ट्राची देशाची परंपरा ही कामोठा वासियांच्या समोर सादर केली, त्याबद्दल सगळ्यांच मी मनापासून आभार देखील व्यक्त करतो. आज आम्हा सर्वांना मनापासून आनंद आहे आणि मला असं वाटतं की कामोठ्याच्या पासून नव्या मुंबईमध्ये सर्व क्षेत्रामध्ये ज्यांनी नाव लौकिक कमवलेलं आहे असे इथल्या पैलवानांना विशेष आनंद होत असेल की तुमच्या या इथल्या मातीतल्या खेळामुळं या सगळ्यांना अजून काहीतरी करून दाखवण्याची प्रेरणा मिळाली. खरं तरी सारीच मंडळी आपापल्या परीनं या आपल्या क्षेत्रामध्ये नाव कमवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या सगळ्यांच्या पाठीमाग महाराष्ट्रातले देशातले नामवंत लोक उभे राहतात. आमची इच्छा आहे की पनवेल महापालिकेच्या परिसरामध्ये या कुस्तीच्या खेळामध्ये ज्यांना नाव लौकिक कमवायचं आहे त्यांच्यासाठी एक कायमस्वरूपी केंद्र व्हावं. उद्घाटनासाठी परेश ठाकूर येऊन गेले तर त्यांनी सुद्धा या दृष्टिकोनातून पुण्याच्या काही आखाड्यांचा सर्वेक्षण केलंय. कामोठ्यात नाही पण पहिले कळंबोलीपासून सुरुवात, तर कळंबोलीमध्ये अशा आखाड्यासाठी त्यांनी महापालिकेच्या माध्यमातून पाऊल उचललंय. लवकरच पहिलं सत्पूर हे कळंबोलीमध्ये होताना आपल्याला दिसेल आणि मग कामोठ्यामध्ये सुद्धा आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये करावी लागेल. अनेक पैलवान हे या क्षेत्रात मेहनत घेत आहेत, त्या सर्वांच्या माध्यमातून हे जे आपलं या ठिकाणी मेहनत आहे या मेहनतीसाठी संकुलाचं स्वप्न साकार व्हावं यासाठी मी आमचे सर्व सहकारी मिळून प्रयत्न करू. आज या आयोजनासाठी आमचे सहकारी हॅप्पी सिंग, विकास घरत यांनी जो पुढाकार घेतलाय त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. रवी जोशी असतील, कामोड्याचे आमचे भाजपचे सर्व पदाधिकारी सहकारी असतील, यांनी यासाठी मेहनत घेतली, त्यांचं अभिनंदन करतो. पैलवान आमचे सुरेश शेळके आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी यासाठी जी मेहनत घेतली मी त्यांच्या सगळ्या टीमचं या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो.